आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे नालायका, आमच्या सगळ्यांचा जीव घेतल्याशिवाय तुझ्या मनाला शांती नाही का मिळायची? अगं अशी काय झालं तुला? त्या प्राचीनच त्यानं तुला काहीतरी माझ्याबद्दल वेड वाकणं सांगितलं असलं. अरे निलाजऱ्या, आधी बाहेर जाऊन दारू ढोसून यायचास, त्याने समाधान नाही झालं तुझं, आता घरात येऊन दारू प्यायला लागलायस. लाज कशी सोडून आलास रे बाहेर? हा, आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात दारू आणायची? आयशी, आता त्या पिक्चर मधल्या आयांसारखं उगाच आकांड तांडव करू नको. अरे गिरीजाने ऐकलं तर उगाच मला चार शब्द ऐकवत बसेल. अरे तुझ्या बरोबर असंच वागायला पाहिजे, तीच लायकी आहे तुझी. अरे सर काय करू रे मी तुझ, हा दोन दिवस चांगलं वागायचं नाटक करतोस आणि तिसऱ्या दिवशी परत तेच. ये रे माझ्या मागल्या. एक काम कर, हे असं रोज रोज मारण्यापेक्षा ना एकदाच काय ते सगळ्यांना संपून टाक ना, म्हणजे तू पण तुझ्या मनाप्रमाणे जगायला मोकळा. अशी तू काय बोलतेस ना, मला काहीच कळत नाही. हे प्राची, हे काय जेवण बनवलेस तू? एकदम असं मिळमिळत आहे. काहीतरी माझ्यासाठी चमचमीत बनव ना, म्हणजे ऑमलेट बनव ना. ऑमलेट? ऑमलेट कशाला? अंड्याचा ट्रेस घालते तुमच्या डोक्यात. आई, आई अगं लवकर बाहेर ये. हर्षद आई कुठे? आई किचन मध्ये. पण काय झालं रे आई? अरे हळू, किती मोठ्याने ओरडतोयस, काय झालं सांगतो. आई ताई अगं लवकर बाहेर या. हा हा, किती ओरडतोय, काय झालं एवढं? काय झालंय? काय सांगतो सांगतो सगळं सांगतो. ताई आई, माझं स्वप्न पूर्ण झालंय. कोणतं स्वप्न? पोलिसात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. काय सांगतोयस काय? थँक्यू थँक्यू थँक्यू. खरं बोलतो तू? आई अगं एकदम खरं सांगतोय. ताई फिजिकल टेस्ट लवकरच सुरू होणार आहे. अरे ही तर खरंच आनंदाची बातमी आहे. तू ना आता अजिबात हिंमत हारायची नाही, कळलं? रोज सकाळी धावायला जायचं, नो एक्सक्यूजेस. हो देवा रमणनाथा, उपकार केलेस रे बाबा. गौरव, तू पोलीस झालास ना तर खूप बरं होईल बघ, तेवढीच तुझ्या गिरजाताईला घर खर्चाला मदत करशील ना. अगं आई, ही काय सांगायची गोष्ट आहे का? मी नक्कीच ताईला मदत करेन. अरे पाया पडतो. पाया पडतो. उन्हाच माझ बाण. ताई ताई, एक मदत हवी आहे. यासाठी फक्त 3 लाख रुपये हवे, ते पण लगेच. रुपये? अरे एवढे पैसे कशाला पाहिजे तुला? अगं आई, पोलिसात जावं हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, पण ते सगळ्यांच शक्य नाही होत. एकतर वशेला लागतो नाहीतर पैसे लागतात. आता आपल्याकडे तर कोणाचा वशेला नाहीये म्हणून पैसे भरावे लागतील. एकदा काय पैसे भरले ना की मग माझं असायचं पोस्टिंग डन. म्हणजे हा लाच देऊन पोलीस होणार आहे?
ताई तू देशील ना मला 3 लाख रुपये? मी पोलिसात भरती झालो ना की तुझे सगळे पैसे परत करे। अरे डोकं फिरलंय काय तुझं? आपल्या घरात सध्या काय चाललंय आणि तू काय बोलतो? म्हणजे अगं आई, मी काय मजा मस्ती करायला पैसे मागत नाहीये, अगं नोकरीसाठी मागतो ना। आणि मी म्हणालो ना की मला नोकरी लागली की मी सगळे पैसे परत करेन। अरे हर्षदाच्या लग्नासाठी गिरीजाला किती पैसे जमा करायचेत माहितीये ना? 25 लाख रुपये। ते पैसे कसे जमा करणार आहे तिचं तिला माहित नाही। आणि तू अचानक 3 लाख रुपये मागतो? हे असं लाच देऊन नोकरी मिळवण्यापेक्षा ना तुला नोकरी नाही मिळाली ना तरी चालेल। एवढंच आहे ना, तर स्वतःच्या हिमतीवर मिळव ना नोकरी। वा वा, लाच देऊन नोकरी मिळवण्यापेक्षा नोकरी नाही मिळाली तरी चालेल असं तू मला सांगतेस? अगं मग आपण हर्षदाच्या सासरच्यांना जो काय हुंडा देतोय त्याचं काय? ती पण एक प्रकारची लाजच आहे ना। हा नाही एवढं असेल ना तर लग्न मोडून टाका ना। अरे दादा काय बोलतोय तू, शांत हो जरा। का मी काय शांत बसू? मी काही चुकीचं बोलत नाहीये। हर्षदाच विघ्नेश्वर प्रेम आहे म्हणून सविता मॅम जे काय सांगतील ते सगळं करायला आपण तयार होतोय। अगं माझं पण माझ्या स्वप्नांवर प्रेम आहे ना, त्याचं काय? माझ्या स्वप्नाला माझ्या इच्छेला काहीच किंमत नाहीये का? अरे पण एवढे पैसे आणायचे कुठून? तिच्याकडे तर असायला पाहिजेत ना पैसे। हर्षदाच्या लग्नासाठी जीवाचं रान करून जमवते ना पैसे, मग माझ्यासाठी जमव म्हणावं।